नमस्कार, गृहस्वामिनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण पालक पनीर करायला शिकणार आहोत. घरच्या घरी सोप्या पद्धतीने पालक पनीर अगदी छान पद्धतीने करता येतो, याची कृती आणि साहित्य आपण पाहून घेऊया. आपल्या या रेसिपीला सुरू करण्याआधी आपण जर माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपले कमेंट्स, आपले अभिप्राय नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. चला तर मग साहित्य पाहून घेऊया. या ठिकाणी आपण पालक व्यवस्थित धुवून साधारण अर्धा तास आधी ठेवलेला आहे. आपण या रेसिपीमध्ये हळदीचा वापर करणार आहोत, हिंग, लाल तिखट आणि जिरं याचा आपण या रेसिपीमध्ये वापर करणार आहोत. याचं प्रमाण मी आपल्याला कृती करताना सांगेन. तेलाचाही आपण फोडणीसाठी आवश्यकतेनुसार वापर करणार आहोत. साधारण एक मोठा टोमॅटो आपण इथे बारीक कापून घेतलेला आहे. एक मोठा कांदा आपण ब्राऊन कलरचा फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी चीज घेतलेला आहे जो आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. अर्धा चमचा आपण गरम मसाल्याचा वापर करणार आहोत आणि काही पनीरचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया लगेचच पालक पनीर करण्यासाठी. आता एका बाजूला आपण कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला पालक आपण घालून घेऊया आणि त्याला छानपैकी आपण या पालकला शिजवून घेणार आहोत. फार काळ नाही, फक्त 5 मिनिटं आपण याला छान असं पाण्यामध्ये उकळून घेतोय. या ठिकाणी आपण पालक हा उकळण्यासाठी ठेवलेला आहे. पालक उकळत असतानाच आपण बाजूला एक कृती करून घ्यायची आहे, ती म्हणजे आपण जेव्हा कांदा भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे त्याला आपण मिक्स करून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. अशा पद्धतीने साधारण 5 ते 7 मिनिटं आपण हा पालक उकळवून घेतलेला आहे. आता आपण त्यातलं गरम पाणी बाजूला करून घेणार आहोत. आणि लागलीच या पालकवर आपण थंड पाणी घालून त्याला थंड करून घेणार आहोत, त्यामुळे याचा रंग जो आहे हिरवा हा जसा तसा राहणार आहे. आता मी याच्यावर थोडं थंड पाणी घालून याला व्यवस्थित थंड करून घेते, त्यानंतर आपण या पालकची पेस्ट करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण पालकची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण भाजलेला कांदा आणि टोमॅटो याचीही बारीकसर पेस्ट करून घेतलेली आहे. चला तर लागलीच आपण फोडणीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण जे तेल घेतलेलं आहे आपण आधी गॅस सुरू करून घेऊया. कढईमध्ये आवश्यकतेनुसार आपण तेलाचा वापर करणार आहोत, ते म्हणजे साधारण 1 मोठा चमचा. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सर्वप्रथम साधारण 1 चमचा जिऱ्याचा घालतो आहोत. हळद 1/4 चमचा घालायचा आहे. 1/2 चमचा हिंगाचा वापर करत आहोत. फोडणी करताना आपण गॅस थोडा मंद आचेवर करून ठेवलेला आहे. यामध्येच आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखटाचाही वापर करणार आहोत. साधारण 2 मोठे चमचे मी या ठिकाणी जे आपण हळदीसाठी वापरतो तेवढा चमचाचा आपण मसाला या ठिकाणी वापरलेला आहे. आता आपण तेलामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी करपणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. एक खमंग असा सुगंध आल्यानंतर आपण त्यामध्ये एक कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट घालून परतवून घेऊया. सावकाश परतवून घ्यायचे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ही पेस्ट यामध्ये परतवत राहणार आहोत. आता आपण हा जो यामध्ये गरम मसाला घालायचा राहिलेला आहे तो आपण यामध्ये आता घालून घेऊ. या कांदा आणि टोमॅटोच्या केलेल्या फोडणीला अतिशय खमंग असा सुगंध आल्यानंतर आपण यामध्ये गरम मसाला घालून घेतोय. आता आपण गॅस फास्ट करून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण पालकची जी तयार पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत. पालकचा हिरवा रंग आहे तसाच राहिलेला आहे, आपण त्याला जास्त उकळवलेला नाही. अशा पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊया. आता आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार आपण याची थिकनेस ठरवणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत.
आपण हे पालक उकळताना जे पाणी निघालेलं आहे त्या पाण्याचा आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा वापर करू शकतो। साधारण आपण हे मिश्रण व्यवस्थित पालकच्या केलेल्या पेस्टमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याला आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करूया। साधारण मी तयार करत असलेली ग्रेव्ही ही 4 ते 5 माणसांकरिता सफिशियंट आहे। आता एक छोटीशी उकळी याला काढून घेणार आहोत आणि नंतर आपण यामध्ये पनीर ऍड करणार आहोत। त्याआधी आपलं प्रमाण जेव्हा आपण पालक पनीरचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ते एकदा मिक्स करून घेऊया। आता याला उकळी येईपर्यंत आपण थांबणार आहोत। हलकीशी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये लागलीच पनीर मिक्स करणार आहोत। पालक पनीरला आणखीन आपल्याला खूप वेळ उकळवायची गरज नाही, पालक आपण आधीच उकळवून घेतलेला आहे। आता या पालकला छान अशी उकळी आलेली आहे, त्यावेळी आपण गॅस कमी करून घेऊन त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे घालून घेतोय। अगदी शेवटी आपण त्यामध्ये पनीर घालून घेणार आहोत आणि आता आपण त्याला फार ढवळणार नाही किंवा फार उकळवूनही घेणार नाही। आता थोडा मीडियम आचेवर आपण गॅस ठेवलेला आहे, फक्त ते पालकची जी प्युरी आहे ते पनीरमध्ये मिक्स होण्यासाठी। आता आपण हे जे चीज घेतलेलं आहे ते थोडंसं गार्निशिंग करता आपण वरतून घालून घेऊया। आता साधारण आणखीन 2 मिनिटं आपण याला अशाच पद्धतीने अतिशय मंद आचेवर वाफवून घेतोय। अशा पद्धतीने आपल्या पालक पनीरची रेसिपी तयार आहे। आपल्याला माझं चॅनल माझे रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझे व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय माझ्यापर्यंत नक्की कळवा। धन्यवाद।